मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 147 मध्ये पोटनिवडणूक झाली. निवडणुकीमध्ये 47.8% इतकं मतदान झालं. अनिल पाटणकर यांनी काँग्रेसमधून राजीनामा देत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्यानं ही पोटनिवडणूक झाली. सकाळपासूनच नागरिकांनी निवडणूक केंद्रांवर गर्दी केली होती. मुंबई महापालिकेच्या येत्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात होतं. त्यामुळे सर्वांचंच लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागलेलं आहे. ते आपापसातच झगडत आहेत. गुंडागिरी चालू आहे त्यांची, त्याच्यामुळे लोक 100% ठरवणार आहेत. गुंडागिरी करणाऱ्या माणसाला निवडून द्यायचं आहे की माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो लोकांच्या तळागाळातून कधी सेवा करत असतो. आणि मला 100% खात्री आहे की लोक धनशक्ती विरुद्ध श्रमशक्ती अधिक जनशक्ती यालाच मतदान करतील आणि 100% काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल. लोकांमध्ये उत्साह आहे, लोक बाहेर पडत आहेत. सकाळ आहे, आता दुपारपर्यंत तुम्ही पाहाल नक्कीच सारखं न होता चांगल्या प्रकारे मतदान निवडणुकीचं होणार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.